सेक्टर 20 कळबोलीच्या मैदानावरती असणारी स्पर्धा देखील आपल्याच या मैदानावरच्या श्री गणेश जय मल्लार संघाने ती स्पर्धा जिंकली। मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या, कारण शेवटच्या चेंडूमध्ये एक चेंडू दोन धावांची गरज होती आणि चौकार आलाय फलंदाजच्या बॅटमधून आणि ती स्पर्धा देखील आपल्या नावावरती गेली कळंबोली संघाने। तर कळंबोली संघाचं खूप खूप अभिनंदन। ज्या ज्या मैदानावरती मात्र कळंबोलीचा संघ असतो, कळंबोलीचे खेळाडू असतात, ते खेळाडू मात्र दैदीप्यमान कामगिरी करतात, यातील मात्र शंका नाही आहे। चला संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ आपण यायचं आहे, सर्व खेळाडू 11 आणि त्याचबरोबर रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ आपण देखील यायचं आहे। दोनही टीम्सच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये रेलिंगच्या आतमध्ये या। प्रेझेंटेशन थोडंसं लेंदी असणार आहे मित्रांनो, कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी सुरू आहेत, परंतु जवळजवळ चित्र स्पष्ट आहे सर्वच क्रीडा रसिकांच्या समोर। तर मॅच ऑफिशियल्स तर सुरुवात आपण या ठिकाणी नक्कीच करणार आहोत, आमच्या मॅच ऑफिशियल्सच्या माध्यमातून सुरुवात मात्र या ठिकाणी केली जाईल। चला दोनही टीम्सला विनंती आहे, ऑल प्लेइंग 11 इन्क्लुडिंग 12th मॅन, दोनही टीम्सला विनंती आहे प्लीज आपण या। आणि त्याचबरोबर सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचे। सर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। चला दोनही मेगा फायनलिस्ट टीम्स आपण यायचंय। यस मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या, संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ खेळाडू या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी दोनही टीम्स मात्र या ठिकाणी सज्ज झाल्यात, तयार झाल्यात। आपण पाहतोय की संघर्ष संघ थोड्यासा नाराजी जरूर आहे, परंतु मेगा फायनलमध्ये आपण पोहोचलात हे खूप मोठं अचीवमेंट आहे आपल्यासाठी। तर निलेशजी भोईर साहेब खेडूकपाडा यांच्या माध्यमातून भावेश उलवेकरसाठी देखील कॅश प्राईज आलेलं आहे, आपण इंडिव्हिज्युअल प्राइजेस ज्यावेळेला देऊ त्यावेळेला मात्र हे प्राईज दिलं जाईल। आणि त्यानंतर मात्र मित्रांनो रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ यस 7 टाइम चॅम्पियन, 7वी स्पर्धा आहे मित्रांनो, 8 स्पर्धांपैकी ही 7वी स्पर्धा आहे। या संघानं मात्र अजिंक्यपद पटकावलंय, बॅक ऑन ट्रॅक हा संघ मात्र पुन्हा एकदा आपल्याला बॅक ऑन ट्रॅक पाहायला मिळतोय। आणि ही ओळख आहे खरं तर रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाची, निर्विवाद वर्चस्व या संघानं नेहमीच आपलं दाखवलंय। तर मी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती येऊन सनपन्न व्हायचंय। यस मित्रांनो या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू अर्थातच परेश कडके देखील एंटर करतोय आमच्या या प्रेझेंटेशन सेरेमनीवरती, त्यांचं देखील स्वागत आहे। यस खूप मी म्हणेन की जबरदस्त टीम आहे रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ, आणि येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कळंबोली प्रीमियर लीगचं देखील आयोजन आहे, त्यामुळे या खेळाडूंना खूप मोठ्या डिमांड्स असणार आहेत। आणि त्याचबरोबर येत्या 14 आणि 15 जानेवारी रोजी मनसे चषकाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। तर विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती आहे की आपण लगेचच इमिजिएटली या ठिकाणी यायचं आहे मंचावरती। नक्कीच मित्रांनो जो खेळाडू या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज असणार आहे याच्यासाठी सन्माननीय गोरक्षनाथ जी गायकवाड साहेब तेजल केमिकल्सचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून मात्र घोषणा झाली आहे, रोख रक्कम 2500 रुपयांचं पारितोषिक हे त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी देखील दिलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर मी सन्माननीय हनुमंतजी चौधर साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचंय। सन्माननीय हनुमंतजी चौधर साहेब संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील यायचंय। हनुमंतजी चौधर साहेब केपीएलचे आयोजक देखील आहेत आणि त्याचबरोबर संघर्ष स्पोर्ट्स क्लब संघाचे सर्वे सर्वा देखील आहेत। तर हनुमंत चौधर आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय।
तर मित्रांनो आपण या ठिकाणी आमच्या मॅच ऑफिशियल्स पासून सुरुवात करतोय. पहिले अंपायर आहे तर मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांच्या माध्यमातून आम्हाला अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य दिलं त्यासाठी त्यांचा सन्मान सर्वप्रथम या मैदानावरती या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होणं गरजेचं आहे. तर पंचांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सुरेश मुळीम, प्रभात अंबोरे, अक्षय सरोदे, तीन मॅच ऑफिशियल्स आमचे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर अक्षय भुसारी आमचे चौथे पंच आणि मेहताब शेख पाचवे पंच. तर या पाचही पंचांचा मात्र या ठिकाणी पहा, अक्षय भुसारी आहेत, प्रभात अंबोरे आहेत, सुरेश मुनीम आहेत आणि त्याचबरोबर अक्षय सरोदे आणि भीम यादव देखील. तर या पाचही पंचांचा मात्र सन्मान या मंचावरती केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी मी आमच्या मंचावरती उपस्थित तानाजी भाऊंना विनंती आहे. तानाजी भाऊ या प्लीज दोन मिनिट. तर मित्रांनो या पंचांसाठी जरा दोनदा टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या, कारण पहिल्यांदा एक असा लुक आपण पाहिला प्रोफेशनल अंपायर्स प्रमाणे हा लुक होता. आणि खर तर मी म्हणेन प्रत्येक आयोजकानं एक ठराविक पंच निवडा आणि त्या पंचांना मात्र त्या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी द्या. आपण तर मी परवेजी मिश्रा साहेबांना विनंती करतो की आपण एका पंचाचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मिश्रा सर आपण आपल्या शुभाचे एका पंचांचा अर्थातच प्रभात अंबोरे आपण या मुख्य पंच होते, लीड करत होते या संपूर्ण अंपायर स्क्वॉडला. तर प्रभात अंबोरेसाठी मित्रांनो जरा जोरदार टाळ्या. त्यानंतर मी सन्माननीय प्रशांतजी कदम साहेबांना विनंती करतो की आपण पुढील पंचांचा सन्मान करायचा आहे. सुरेश मुनीम यानंतर मात्र प्रशांतजी कदम साहेबांना विनंती की आपण आपले शुभ असते. सुरेश मुनीम दुसरे पंच आमचे मॅच ऑफिशियल्स यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित भगवान कृपा ट्रान्सपोर्टचे सन्माननीय अंगजी मिसाळ साहेब यांना विनंती की आपण आपले शुभ असते. आमचे पुढील पंच अक्षय भुसारी यांचा मात्र आपण सन्मान या मंचावरती करायचा आहे. अंगजी मिसाळ साहेब भगवान कृपा ट्रान्सपोर्ट चे सर्वे सर्वा यांच्या शुभ असते, मात्र अक्षय भुसारी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्माननीय राहुलजी चव्हाण साहेबांना विनंती की आपण आपल्या शुभ असते. सन्माननीय राहुलजी चव्हाण साहेबांना विनंती की आपण आपल्या शुभ असते. भीम यादव यांचा आपण या ठिकाणी सन्मान या मंचावरती करायचंय. आणि यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांना विनंती की आपण आपल्या शुभ असते. मेहताब शेख या पंचांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. आणि या दरम्यान मी राहुलजी उलवेकर यांना विनंती करतो की आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे राहुलजी उलवेकर. आणि यानंतर मात्र आमचे आणखीन एक पंच या ठिकाणी पाहतोय. अक्षय सरोदे यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी सिंग साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या पंचांचा मात्र गौरव आपण करायचा आहे. तर रोशन कदम यांच्याकडनं मात्र नितीन मात्रे यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर हे 200 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी द्यायचं आहे. मी तानाजी भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हे पारितोषिक द्या. रोशनजी यांच्याकडनं नितीन मात्रेसाठी मात्र प्राईज आलेला आहे 200 रुपयांचं. हे इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत. आणि त्यानंतर आणखीन एक भावी साडीचं प्राईज आहे, परंतु ते आपण फायनल प्रेझेंटेशनमधून देणार आहोत. यानंतर मात्र आमच्या
संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक चौकार षटकार आणि विकेट नंतर सुमधुर संगीतानं ज्यांना आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडलं तर एसके साऊंड अँड इव्हेंट्स चा मात्र सत्कार या मंचावरती केला जाईल। तर विनंती असेल आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय रुपेशजी म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते एसके साऊंड अँड इव्हेंट्स उदयजी पवार अर्थातच डीजे अफ्रेदी यांचा मात्र आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। तर हा सन्मान मात्र या मंचावरती आपण पाहतोय डीजे अफ्रेदी प्रत्येक चौकार षटकार आणि विकेट नंतर मात्र आपण या ठिकाणी सुमधुर संगीत ऐकलं। यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिल्या पीटीसी लाईव्हचे सीईओ किरणजी दळवी आणि केतनजी दळवी अर्थात केडी ब्रदर्स। तर मी या सन्माननीय संदीप शेठ साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे। पीटीसी लाईव्ह तब्बल 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून मित्रांनो आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली गेली आणि तब्बल 360 अँगलमध्ये ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळाली। तर साहेबांच्या माध्यमातून मात्र केडी ब्रदर्स अर्थातच आमच्या कॅमेरामॅनला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं गेलं। त्यानंतर आमचे मंडप डेकोरेटर्स तर सन्माननीय रवी सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मंडप डेकोरेटर्स अर्थातच जितूबाई आता जितूबाई या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत त्यांचे कोऑर्डिनेटर इथे आहेत। तर सन्माननीय रवी सरांच्या माध्यमातून मात्र आपण या ठिकाणी हा शुभ सन्मान पाहतोय। विजय मंडप डेकोरेटर्स खूप मोलाचं आणि महत्वाचं योगदान तब्बल 9 शामियाने आणि एक मुख्य मंच आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त प्रवेशद्वार ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेला। यानंतर मात्र आमचे साथी स्कोरर आणि स्कोरर म्हणून आज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झाले ते हमजा शेख हमजा खान यांचा मात्र सन्मान या मंचावरती केला जाईल आणि हे पारितोषिक देण्यासाठी प्रदीप शेठ यांना विनंती आहे की आपण आपले शुभ हस्ते आमचे सेकंड ऑफिशियल स्कोरर हमजा खान यांचा मात्र आपण शुभ सन्मान या मंचावरती करायचंय। तर हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय हमजा शेख यांना सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित पुढील सन्माननीय तर ओडिसी रोडलाईन्सचे सन्माननीय ब्रह्मदेव राजगे साहेबांना विनंती आहे की आपण पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आणि आमचे दुसरे मॅच ऑफिशियल्स अर्थातच ऑफिशियल स्कोरर योगेश वाघ यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान करून घ्यायचा आहे। तर सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा। योगेशजी वाघ आमचे मॅच ऑफिशियल स्कोरर यांचा मात्र शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय। आणि त्यानंतर समालोचनाच्या माध्यमातून राष्ट्रभाषा हिंदीतून जो आज आवाज मात्र या मैदानावरती दणाणला अर्थातच राजन सोना यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि आमच्या मंचावर उपस्थित सन्माननीय बाबू सरक साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे। राजन सोना राष्ट्रभाषा हिंदीतून एक अप्रतिम आवाज मात्र आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिला ऐकला आणि ज्या ज्या वेळेला राजन सोना मैदानावरती असतात त्या त्यावेळेला मात्र खूप चांगला सामना रंगवण्याचं काम हे त्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून होतं। आणि यानंतर मात्र आणि यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धा ज्यांनी आपल्या एलईडी स्क्रीन वरती दाखवण्यात आल्या त्या आमच्या एलईडी स्क्रीनचे त्यांना विनंती आहे की या आपण आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मित्रांनो डे क्रिकेटमध्ये कळंबोली क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा ही संकल्पना या ठिकाणी आखली गेली। एलईडी स्क्रीनवरती ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहता आली आणि या स्क्रीनचे सर्वे सर्वा यांचा मात्र एक विशेष सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातोय। तर सन्माननीय नामदेव शेठ साहेब करण रोडवेज यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे। तर स्काय विजन एलईडी साठी मित्रांनो जरा जोरदार टाळ्या अनइंटरप्टेड स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि येणाऱ्या स्पर्धांमध्ये कदाचित केपीएल मध्ये देखील ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळू शकते। तर आपला देखील खूप खूप अभिनंदन आणि मनापूर्वक आभार। आणि यानंतर मात्र आपण वळत आहोत या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे। आणि यानंतर श्रीकांत मुळीक
तर आणखीन एक आमचे मराठीचे समालोचक श्रीकांत मुळेकर अर्थात चिकू यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होईल. परंतु मला वाटतं एका महत्त्वाच्या कामासाठी त्या ठिकाणाहून रवाना झालेत, त्यामुळे ऑन बिहाफ ऑफ यस हमजा शेख हमजा खान यांना विनंती आहे की आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. आणि मी सन्माननीय घरत शेठ साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीकांत मुळेक मराठीचा आणखीन एक अप्रतिम आवाज मात्र आपण या संपूर्ण दोन दिवस स्पर्धेतून ऐकला त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित करायचंय. हॅलो. आणि यानंतर विनंती असेल आदरणीय श्री हनुमंत चौधरी यांना की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. यानंतर आदरणीय श्री विजय शेठ कदम आणि त्यानंतर विजयदादा खानावकर या सर्व मान्यवरांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. आणि यानंतर व्यासपीठावर असणस्थ आदरणीय श्री विजय भाई यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे गुरुवर्य आदरणीय श्री प्रवीण अर्जुन सर यांचा आपण देखील इथे सत्कार करायचा आहे. आणि यानंतर निश्चितच कळंबळी नव्हेस तर आता एक सांगू इच्छितो की मी लेदर क्रिकेट मध्ये देखील सरांची आपण कॉमेंट्री आपण ऐकणार आहोत. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण ऐकली ती विद्याविहार इथे. आणि यानंतर निश्चितच आपण त्यांना शुभेच्छा देऊया की आपण टेनिस बॉल नंतर लेदर विश्वामध्ये देखील आपण आपला ठसा उमटवा आणि तमाम कळंबळीकरांचं नाव उंचावं. ओव्हर टू प्रवीण सर. राजन सोना यांना विनंती आहे की आपण यायचंय मंचाशी थोडासा संपर्क करायचंय. राजन सोना आपल्याला विनंती आहे की आपण या मंचाशी थोडासा आपण या ठिकाणी संपर्क करायचंय. नंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आणखीन एक आवाज ऐकला विकी नांगरे पाटील अर्थात विश्वजीत नांगरे पाटील तर त्यांचा देखील शुभ सन्मान होईल. मी मैताब शेखला विनंती करतो की आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आणि हे देण्यासाठी मी आमच्या मंचावर उपस्थित प्रेम सेठ यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. विकी नांगरे पाटील मराठीचा आणखीन एक अप्रतिम आवाज तर थँक्यू. आणि यानंतर मात्र एक इंडिव्हिज्युअल प्राईज आलेला आहे भावेश उलवेकर साठी निलेश जी भोईर खेडूकपाडा यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तर हे पारितोषिक मात्र या ठिकाणी विनंती आहे. नवनाथ जी कणगे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते भावेशला मात्र या ठिकाणी सन्मानित करायचंय. निलेश जी भोईर साहेब खेडूकपाडा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स साठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज मात्र या ठिकाणी आलंय. आणि यानंतर मात्र मित्रांनो जाणार आहोत आपण मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडून सुरुवात करणार आहोत. वा कॅल्क्युलेशन्स जे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत ते संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये जो क्रायटेरिया होता या क्रायटेरियाप्रमाणे जरी असलं तरी याच्यामध्ये आयोजकांचं इन्व्हॉल्वमेंट देखील आहे आणि आयोजकांच्या मान्यतेनं आयोजकांच्या माध्यमातून ही पारितोषिकं मात्र डिक्लेअर करण्यात आलेली आहेत. जो मॅन ऑफ द सिरीजसाठीचा जो क्रायटेरिया आहे तो सेम आहे नो डाऊट. तो कॅल्क्युलेशन तुमच्या समोर दिला जाईल कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी रोख रक्कम 1,25,00,000 रुपयापेक्षाही जास्तची बाईक या ठिकाणी आहे त्यामुळे क्लिअर कट कॅल्क्युलेशन तुमच्या समोर असेल. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आदित्य देखील या ठिकाणी मंचावरती आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी पाहिली तर मास्टर आदित्य दीपक चव्हाण यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया कारण या स्पर्धेच्या अगदी उद्घाटन सोहळ्यापासून ते गेली 2 दिवस या स्पर्धा मात्र एन्जॉय करतायत. खूप सारा त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर आयोजन आणि नियोजन पाहिलं गेलं आणि त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्सकडे वळण्यापूर्वी आपण मेगा फायनलच्या मॅन ऑफ द मॅचकडे जाणार आहोत आणि हे पारितोषिक देण्यासाठी आमच्या मंचावर उपस्थित
मी सन्माननीय सुरेश भाई जी धाकड़ साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचे आहे। फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून आल्या निर्णायक क्षणाला 8 चेंडू आणि 24 धावांची बहारदार खेळी, 3 चौकार, 1 षटकार, अर्थातच फलंदाज संतोष मदने ठरतोय मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच। मित्रांनो, कायरन पोलार्ड ऑफ कलंबोली क्रिकेट, 8 चेंडू, 300 च्या स्ट्राइक रेट ने 24 धावा। बरेचसे कंटेस्टर होते परंतु संतोष मदने ची मात्र या ठिकाणी निवड झाली मॅन ऑफ द मॅच म्हणून, तर कॉन्ग्रॅच्युलेशन संतोष। आणि यानंतर मात्र आपण सुरुवात करणार आहोत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकापासून। आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पहिल्यांदा खालून ट्रॉफी घेत आहेत। सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी मित्रांनो, आणि त्याचबरोबर BMW कंपनीची स्पोर्ट्स बाइसिकल सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक। आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित मित्रांनो, क्षेत्ररक्षकासाठी 15,000 रुपयापेक्षाही जास्त किमतीची BMW कंपनीची फोल्ड होणारी स्पोर्ट्स बाइसिकल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीनही प्रमुख अतिथी सन्माननीय प्रशांतजी कदम साहेब, राहुल शिरीषजी चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब, या तीनही सन्माननीय अतिथींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक वितरित करायचं। मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड होतीये। तर ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत तब्बल 5 झेल, 4 लगातार स्टंपिंग पहिल्यांदा या मैदानावरती घडलंय, आणि त्यानंतर मात्र आलेत 2 रनआउट्स। मित्रांनो, या मैदानावरचा आणखीन एक लोकप्रिय खेळाडू, मास्टर माइंड ऑफ कळंबोली क्रिकेट, रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाचा अरविंद ढेकळे। मी म्हणेन की वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मात्र या खेळाडूला मिळालं गेलेलं गिफ्ट आहे। एक रॉयल नाईटची स्पर्धा होती, वाढदिवसाच्या दिवशी 2-व्हीलर बाईक जिंकली होती या खेळाडूनं, आणि या वर्षीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 26 जानेवारी हा या खेळाडूचा वाढदिवस आहे। आणि वाढदिवसाच्या अगोदर मी म्हणेन की आदित्य प्रिया चषकाच्या माध्यमातून मात्र या खेळाडूला स्पोर्ट्स बायसिकल देऊन या खेळाडूचा मात्र सन्मान केला जातोय। तब्बल 5 झेल, 4 स्टंपिंग्स लगातार आणि 2 रनआउट्स। आणि यानंतर मात्र विनंती असेल आमच्या मंचावरती उपस्थित आणि यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, आणि हे गोलंदाजाचं नामांकन देण्यासाठी मी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, त्याचबरोबर आमच्या मंचावर उपस्थित सिंग साहेब आणि सन्माननीय रुपेशजी म्हात्रे साहेब, या तीनही सन्माननीय अतिथींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं आहे। आपण पाहतोय सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, नगरसेवक पनवेल महानगरपालिका, सन्माननीय रुपेशजी म्हात्रे साहेब, आदरणीय सिंग साहेब आणि त्याचबरोबर आदित्य, मास्टर आदित्य देखील या ठिकाणी आहे, आणि त्याचबरोबर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब, सर्वे सर्वा या स्पर्धांचे, या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज।
आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं हे जे प्राइज आहे हे डिस्कशन झालंय आयोजकांबरोबर आणि आयोजकांच्या पसंतीने मात्र या गोलंदाजाची निवड करण्यात आलेली आहे क्रायटेरियानुसार। तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड होते अशा खेळाडूची ज्याच्या नावावरती आहे चार षटकांमध्ये 22 धावा आणि 6 फलंदाज ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत रायझिंग स्टार ऑफ संघर्ष स्पोर्ट्स सागर कांदणे ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज। कारण ज्या सिच्युएशनला मित्रांनो हा खेळाडू आला त्या सिच्युएशनला सामना मात्र पूर्णपणे संघाच्या विरोधामध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये या खेळाडूने सर्वोत्तम खेळ या ठिकाणी दाखवला आणि या स्पर्धेतील विवडेत की सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक पटकावलं। या ठिकाणी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब रुपेशी म्हात्रे साहेब सन्माननीय सिंग साहेब त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार सर्वे सर्व आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब आणि मास्टर आदित्य दीपक चव्हाण या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय। तर या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते मी म्हणेन की आज सागर कानडेच्या क्रिकेटिंग करिअर मधला एक गोल्डन दिवस असणार आहे मित्रांनो। इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स बायसिकल जिंकण्याचा बहुमान मात्र या खेळाडूंना पटकावलाय। आणि यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज पारितोषिक देण्यासाठी मी संदीप शेठ सन्माननीय रवी सर आणि आदरणीय सुरेशजी धाकड साहेब या तीनही सन्माननीय आणि त्याचबरोबर सन्माननीय विजय भाई यांना विनंती आहे। तर प्रदीप सर आहेत या ठिकाणी सॉरी। तर या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते मात्र या ठिकाणी हा सन्मान केला जाईल या संपूर्ण स्पर्धेतील आणि त्याचबरोबर मी सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेबांना देखील विनंती करतो। थोडीशी मेहनत करावी लागेल सर आज आपल्याला कारण स्पर्धा यशाच्या एका उंच शिखरावरती आपल्याला पाहायला मिळते। एक दैदिप्यमान सोहळा मात्र आपण पाहतोय आणि हा शुभ सन्मान या आमच्या सर्व सन्माननीय अतिथींच्या शुभास्ते केला जातोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज तर ज्या खेळाडूनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 9 चौकार आणि 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आले मित्रांनो 31 चेंडूत 69 धावा करणारा या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू अर्थातच परेश कडके या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट मित्रांनो। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आणि यानंतर जर आपण पाहिलं तर संतोष मदने दुसऱ्या क्रमांकावरती होते 63 धावांसह परंतु 69 धावा म्हणजे फक्त 6 गुणांचा फरक होता तो परेश कडके आणि संतोष मदने मध्ये बॅटिंग क्रायटेरियामध्ये इतर फिल्डिंगचे किंवा विकेट्सचे काउंट केले जाणार नाहीत फक्त बॅटिंग क्रायटेरिया जर आपण पाहिला तर परेश कडके 69 आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर संतोष मदने 63। तर कॉंग्रॅच्युलेशन्स परेश आणि त्यानंतर मात्र चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करणार आहोत चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करणार आहोत। तर BMW कंपनीची फोल्डेड स्पोर्ट्स बायसिकल चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक नो डाऊट ज्या संघानं मात्र या स्पर्धेतील जवळपास चौथी मेगा फायनलची फेरी 4 मेगा फायनलच्या फेरी गाठल्या आणि ही स्पर्धा मात्र आपण पाहिलं तर सेमी फायनल पर्यंतचा प्रवास केला या मैदानावरचा या वर्षीचा मी म्हणेन की नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला स्वर्गीय रणजित गड्डे पाटील किंग्स इलेव्हन संघ ठरतोय या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी। तर स्वर्गीय रणजित गड्डे पाटील किंग्स इलेव्हन संघाचे संघनायक आणि खेळाडू आपण यायचा आहे आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जाईल सन्माननीय तिवारी साहेब
तर या ठिकाणी संगणक आलेले चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 4300 रुपये आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मी विनंती करतो सन्माननीय महेशजी तिवारी साहेब आणि संपूर्ण एपीएलएल ची टीम, आमची एपीएलएल ची संपूर्ण टीम यायचं आहे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक, अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक लिमिटेड संपूर्ण टीम एपीएलएल संपूर्ण स्टाफ आपण यायचंय खूप सारी मेहनत मात्र तर संपूर्ण स्टाफ मेंबर एपीएलएल आदित्य प्रिया लॉजिस्टिक लिमिटेड तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मित्रांनो काल या संघानं सेमीफायनल पर्यंत जी मजल मारली आज मात्र सेमीफायनल मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं, संघर्ष संघानं त्यांना नमवलं परंतु चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेच्या माध्यमातून। आदित्य प्रिया चषक 2023 पर्व दुसरे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी स्वर्गीय रणजित कटे पाटील किंग्स इलेव्हन कळंबोली हा संघ। तर एपीएलएलचा संपूर्ण स्टाफ आपण या ठिकाणी पाहतोय ज्यांच्या शुभ हस्ते मात्र इथे या संघाला सन्मानित केलं जातंय। या वर्षीच्या क्रिकेट हंगामातली पहिली स्पर्धा या संघानं मेगा फायनलचा प्रवेश केला, त्यानंतर मात्र जवळपास या क्रिकेट हंगामामध्ये 3 वेळा हा संघ आपल्याला मेगा फायनलमध्ये पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये मात्र चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तो स्वर्गीय रणजित कटे पाटील किंग्स इलेव्हन हा संघ। यानंतर मात्र तृतीय क्रमांक अर्थातच आज ज्या संघानं या मैदानावरती मात्र खूप चांगला खेळ केला आणि तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली परंतु दुर्दैवानं मात्र त्या संघाला या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही, तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी तर आदित्य प्रिया रिया श्रीगणे संपूर्ण मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्व आमच्या आयोजकांना विनंती आहे की आपण एकत्रितपणे हे पारितोषिक वितरित करायचं आहे। आदित्य प्रिया रिया श्रीगणे संपूर्ण ऑर्गनायझिंग टीम या इकडे असं उभा लावा, इथे कोण नाही येणार, इथे कोण नाही येणार। तर आमचे सर्व आयोजक मित्रांनो प्लीज या, कारण खूप सारी मेहनत या स्पर्धांसाठी, स्पर्धा जरी 2 दिवसांची असली तरी गेल्या 1 महिन्यापेक्षाही जास्त वेळ या स्पर्धांच्या आयोजन आणि नियोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। तर आमच्या आयोजन समितीचे अर्थातच आदित्य प्रिया रिया श्री गणेश संघाचे सर्व आयोजक आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते मात्र हा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल। तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय एकता स्मॅश ए संघ कळंबोलीचा। तर एकता स्मॅश ए संघ आपण यायचा आपल्याला तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देऊन या ठिकाणी गौरवण्यात येईल। आरामात त्याचबरोबर मी सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचं आहे आपल्या शुभ हस्ते मात्र या संघाला सन्मानित करायचंय। मित्रांनो जोरदार टाळ्या, खूप चांगली लढत दिली गेली एकता स्मॅश ए संघ जो ठरला या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी। कधी कधी चांगल्या संघाबरोबर हरण्याचा रिवॉर्ड देखील मिळतो, रॉयल स्पोर्ट्स संघाबरोबर हा संघ हरला ज्या संघानं या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना जिंकला आणि अपसुकपणे आपल्याला चौथ्यावरून तिसऱ्या क्रमांकाचं नामांकन मिळालं। आणि यानंतर मात्र दीपक शेठ चव्हाण साहेब मित्रमंडळ यांना विनंती आहे, कारण दीपक चव्हाण साहेबांचे हे अतिशय निकटवर्ती आहेत, सातत्यानं त्यांच्या खांद्याला खांदा लावून मात्र कार्यरत असतात आणि आज जर आपण पाहिलं आणि त्याचबरोबर मी सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांना देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उपविजेता संघ मित्रांनो या संघाला सन्मानित करायचा आणि या स्पर्धेचा
उपविजेता संघ ठरला आहे संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली हा संघ। तर विनंती असेल की एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो संघर्ष संघासाठी देखील झाले पाहिजेत की या स्पर्धेमध्ये लगातार प्रयत्न केले गेले। तर मी हनुमंतजी चौधर साहेबांना देखील विनंती आहे की ऍटलीस्ट या मुव्हमेंटला तरी आपण मंचावरती असायला हवंय। तर हनुमंतजी चौधर साहेब विनंती असेल आपण या संपूर्ण टीम आपली वाट पाहते। यस या ठिकाणी कप्तानला शोभेल अशी ट्रॉफी मात्र या ठिकाणी जिंकली आहे आणि नवीन वर्षाचं काय गिफ्ट दिले आपल्या संघनायकाला। आणि त्याचबरोबर मी सन्माननीय राहुलजी उलवेकर साहेबांना देखील विनंती करतोय की आपण देखील या मंचावरती आम्ही सातत्यानं आपल्याला निमंत्रित करतोय। आदरणीय राहुलजी उलवेकर साहेब यांना देखील विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तर संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ उपविजेता संघ आणि हनुमंतजी चौधर देखील या ठिकाणी आलेले आहेत। खूप कमी वेळा आपण यांना मंचावरती पाहतो आणि काय कमालीचा खेळ मात्र आज संघर्ष संघाच्या माध्यमातून काल संपूर्ण दिवसभर दाखवला गेला। जरूर आज सकाळच्या सामन्यामध्ये देखील सेमीफायनलचा सामना मात्र खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला। तर कॉंग्रॅच्युलेशन टू द टीम संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ। हनुमंतजी चौधरी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ हनुमंतजी चौधर साहेब नक्कीच मंगेश या ठिकाणी आपण मत जरूर जाणून घेणार आहोत। हनुमंत चौधर आणि यानंतर मित्रांनो गेली दोन दिवस नव्हे मी म्हणेन की जेव्हापासून या स्पर्धेला अनाउन्समेंट झाली तेव्हापासून मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक कॅल्क्युलेशन्स होते। या टू व्हीलर बाईकवरती कोणता खेळाडू विराजमान होणार आणि याचं चित्र मात्र जवळजवळ स्पष्ट झालंय आणि जवळजवळ सर्वांना ते नाव माहीत आहे। परंतु एक अनाउन्समेंट होणं गरजेचं आहे। परंतु जो खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर होता त्याचा क्रायटेरिया मी सांगेल। तुम्ही पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला ओळखायचंय। या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती जो खेळाडू राहिला ज्याचे टोटल पॉइंट्स आहेत 71 आणि जो या टू व्हीलर वर बाईकवर बसणार आहे त्याचे गुण आहेत 86। 71 गुणांचे डिटेल्स मी आपल्याला देतो आणि 86 गुणांचे डिटेल्स मी आपल्याला देतो म्हणजे तुम्हाला खेळाडूचं नाव हे नक्कीच तुमच्या लक्षात येईल। तर टू व्हीलर बाईकची चावी आदित्यच्या शुभ हस्ते दिली जाईल आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण एकत्रितपणे आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि टू व्हीलर बाईक मात्र आपण वितरित करायची आहे। तर मित्रांनो ज्या खेळाडूनं घेतलेत 2 झेल ज्या खेळाडूंना घेतलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 झेल ज्या खेळाडूंना घेतले केले आहेत या स्पर्धेमध्ये 1 धावा 9 आणि ज्या खेळाडूंना घेतलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 15 विकेट अर्थातच रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाचा भावेश उलवेकर ठरतोय मॅन ऑफ द सिरीज।
तो धन्यवाद या ठिकाणी सन्माननीय गोरक्षनाथ जी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून या टू व्हीलर बाइक जिंकणाऱ्या खेळाडूला रोख रक्कम 2500 रुपयांचं पारितोषिक, रोख रक्कम कॅश प्राइज 2500 रुपयांचं पारितोषिक। मित्रांनो, पेट्रोल महाग झालंय आणि त्यामुळे 2500 रुपयांचं पारितोषिक दिलं जातंय। ही गाडी थेट या ठिकाणाहून पेट्रोल पंपामध्ये घेऊन जायचे जिथे 2500 रुपयांचं पेट्रोल टाकायचंय। सन्माननीय किशोर शेठ खानावकर साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचे। आदरणीय किशोर शेठ खानावकर साहेब, किशोरदा, आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती यायचे प्लीज। तर या ठिकाणी मित्रांनो आपण प्रक्रिया प्रतिक्रिया जरूर जाणून घेणार आहोत। भावेश, हॅलो। तर मित्रांनो, प्रत्येक क्रिकेट खेळाडूच्या आयुष्यातला हा एक असा क्षण की जिथे पालक नेहमी आपल्याला विचारतात की काय करतो दिवसभर मैदानावरती असतो, तुला काय दिलं या क्रिकेटनं। मित्रांनो, हे दिलं या क्रिकेटनं, टू व्हीलर बाइक जिंकले या खेळाडूनं मात्र या मैदानावरती। आज मी म्हणेन की आपल्या पालकांना गर्वानं सांगू शकतो की मी माझ्या संघासाठी जे सर्वस्व देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातून मला मात्र हा रिवॉर्ड आज माझ्या खेळाचा या ठिकाणी नक्कीच मिळाला आहे। खरं तर हीच संकल्पना आहे आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेबांची की या मैदानावरती मेहनत करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्याच्या मेहनतीचा मोबदला हा मिळालाच पाहिजे। तर नक्कीच भावेश बरोबर आपण संपर्क साधणार आहोत। भावेश, तर भावेश या ठिकाणी एकंदर कसं वाटतंय ज्यावेळेला ही टू व्हीलर बाईक जिंकली आणि एकंदर जर म्हणशील तर कधी विचार केला होता ही स्पर्धा चालू झाल्यानंतर की ही टू व्हीलर बाईक मला देखील मिळू शकते? नाही, नक्की विचार तर केला नव्हता, पण आता नशिबात होती आणि खेळ केला चांगला म्हणून भेटली। आणि ही बाईक फक्त कलंबोलीसाठी नाही आहे तर माझ्या गावासाठी पण आहे, पहिली बाईक आहे आमच्या गावामध्ये। आणि गावात पण मुलं बोलायची का फक्त कलंबोलीत खेळतो, गावात खेळत नाही, कलंबोलीमध्ये ओव्हर टाकतो, गावात ओव्हर टाकत नाही। ही बाईक फक्त कलंबोलीसाठी नाही, रॉयलसाठी नाही आणि खेळपाड्यासाठी आहे फक्त। एकंदर भावेश, बऱ्याच वेळेला असं झालं की अ मॅन विथ अ गोल्डन आर्म ही तुला संकल्पना आहे आणि संघनायकाचा मी म्हणेन की सर्वाधिक भरवशाचा गोलंदाज जर कोण असेल, कारण जिथे जिथे सामना फसलाय तिथे तिथे संघनायक विजय खानावकर साहेबांनी मात्र तुमच्याकडे पाहिलंय आणि तुम्ही त्यांचा विश्वास मात्र कधीही फेल होऊ दिला नाहीये। आणि आज देखील बऱ्याच वेळेला अशा सिच्युएशन्स आल्या की मला वाटतं पहिला सामना तुमचा फसला होता आणि अशा परिस्थितीमध्ये तुझ्या हातामध्ये चेंडू आला आणि तिथून मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं लगातार 4 विकेट्स आल्या आणि फायनलमध्ये देखील कमालीची गोलंदाजी झाली। तर एकंदर काय म्हणशील विजय शेठ खानावकरांबद्दल आणि संपूर्ण रॉयल टीमबद्दल? विजय शेठ खानावकरांबद्दल बोलणं तेवढं कमी आहे, ते कधी पण ते कधी पण मला हे करत असतात, सपोर्ट करत असतात आणि कधी म्हणजे कधी मॅच फसली असली तर माझ्यावर भरोसा दाखवतात, मला ओव्हर देतात। आर्यासारखं गोलंदाज असून मला 2 ओव्हर दिल्या नक्कीच या ठिकाणी। आणि एकंदर या स्पर्धा या आयोजनाबद्दल आणि आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेबांबद्दल काय म्हणशील? आयोजनाबद्दल बोलेल तेवढं कमी आहे, कारण आता मी ते कोलवाडी येथे खेळायला गेलेलो, तिथे पण विचारत होते का कलंबोलीत मॅच कितीचे आहेत, मी 30,000 आहेत, तर ते बोलत होते का 30,000 बाईक वगैरे म्हणजे कुठे कुठेच बघितलं नाही कोणी, असं आयोजन कोण बघू पण शकत आणि करू पण नाही शकत। नक्कीच या ठिकाणी आयोजनाला जरा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्याच पाहिजेत आणि त्याचबरोबर कॉंग्रॅच्युलेशन टू द भावेश। आणि एकंदर जर आपण विचार केला तर मित्रांनो आणखीन एक जरुरी अनाउन्समेंट या ठिकाणी करण्यात येणार आहे।